तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये. मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही जी गाडी पाहता ना, ती भारतातली सर्वात सेफ कार आहे, महिंद्रा Xuv300 W. आणि हे जर वेरियंट पाहिलं तुम्ही, हे W4 बेसिक वेरियंट आहे आणि ही गाडी पेट्रोलमध्ये आहे. या गाडीची जर किंमत पाहिली तुम्ही तर 7,95,000 रुपये या गाडीची एक शोरूम किंमत आहे. ऑन रोडवरती तुम्ही घेण्यासाठी गेले तर 9 ते 9.5 लाख रुपये या गाडीची किंमत आहे. तुमच्या एरियामध्ये जी किंमत आहे ती थोडी वेगळी असू शकते. मी तुम्हाला एक ऑन रोड जी किंमत आहे अंदाजे 9,30,000 पासून 9,50,000 या गाडीची ऑन रोड किंमत आहे. सो आज आपण ह्याच गाडीची माहिती घेणार आहोत. वॉकर ऑन ड्रिव्ह असणार आहे. गाडीमध्ये कुठले कुठले फीचर आहेत या संदर्भातली पूर्ण जी माहिती आज तुम्हाला मराठीमध्ये भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेजारची बेल आयकॉन आहे तिला देखील ऑल करा. ॲटोमोबाईल क्षेत्रातली सर्व जी माहिती असते ती आपण मराठी कार न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठी भाषेतून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सो चला व्हिडिओ स्टार्ट. हे आहे महिंद्रा Xuv300 W W4 अँड बेस वेरियंट. आणि चावी जर पाहिली ना, नॉर्मल अशी जी चावी आहे ज्याच्यामध्ये कुठलेही फीचर वगैरे जे आहे ते दोन चाव्या तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. आपण फ्रंटने सुरुवात करूया. फ्रंटने जर हे हेडलॅम्प पाहिले तुम्ही तर हा पूर्ण हॅलोजन सेटअप आहे. इथे साईडला तुम्हाला इंडिकेटर देण्यात आलेले आहे. खाडी फोगलॅम्पची असेंब्ली आहे, बट फोगलॅम्प या बेस वेरियंटमध्ये जे आहे ते येत नाही. पुढचा जर बंपर पाहिला तो सुद्धा ड्युअल टोन कलरमध्ये आहे आणि ॲग्रेसिव्ह आहे, चांगलं दिसतं. इथे तुम्ही नंबर प्लेटची जागा आहे, बाकी महिंद्राचा जो लोगो आहे तो तुम्ही इथे पाहू शकता. इथे छोटीशी अशी ग्रिल देण्यात आलेली आहे, ही सुद्धा एक चांगली दिसते. इथे जर पाहिलं तर पियानो जे फिनिश आहे एक लाईन जी आहे ती देण्यात आलेली आहे. सो ही सुद्धा एक चांगली दिसते. बाकी तुम्ही बोनट पाहिलं ना, बोनटचा एरियासुद्धा भरपूर मोठा आहे आणि तो खूप हेवी देखील आहे. सो आपण आता गाडीचं जे इंजिन आहे एकदा चेक करू. मित्रांनो, हे आहे गाडीचं पेट्रोल इंजिन आहे, 1.2 लिटरचं 3 सिलेंडर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. आणि याची जर तुम्ही पॉवर फिगर पाहिलं तर 109 BHP आणि 200 Nm टॉर्क हे जनरेट करतं. आणि सेगमेंटमध्ये पाहिलं तर हे जे इंजिन आहे खूप पॉवरफुल आहे. पेट्रोलमध्ये या गाडीचं जर ॲव्हरेज पाहिलं तुम्ही तर 17चं जे ॲव्हरेज आहे हे कंपनीने क्लेम केलेलं आहे. आणि गाडीची वॉरंटी ऑफर जर तुम्ही पाहिली तर 3 वर्ष आणि अनलिमिटेड किलोमीटरची जी वॉरंटी आहे या गाडीसोबत तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि गाडी देखील सेफ आहे. तुम्ही इंजिनचा एरिया जरी पाहिला ना ते देखील चांगलं आहे. आणि जो बोनट जर पाहिलं ना, बोनटसुद्धा हेवी बोनट जो आहे तो इथे तुम्ही इन्सुलेशन जे आहे ते पाहू शकता. सो जे डिझाईन आहे गाडीचं ते देखील, गाडीचं तुम्ही साईड प्रोफाईल पाहिलं तर तो असा आहे. टर्न इंडिकेटर जर पाहिलं तर तुम्हाला इथे फेंडरवरती देण्यात आलेलं आहे. ORM वरती जे टर्न इंडिकेटर आहे देण्यात आलेलं नाही आहे. इथे जर पाहिलं तर 16 इंचचा जो हा जो स्टील रिम आहे हा देण्यात आलेला आहे. आफ्टर मार्केट तुम्ही अलॉय व्हील जे आहे ते बसू शकता किंवा कॅप देखील येतात त्याच्यावरती, त्या देखील बसू शकता. अपोलोचे टायर आहेत. टायरची साईज पाहिली तर 205/65R16 जे टायर आहेत ट्यूबलेस टायर इथे यूज झालेले आहेत. आणि मित्रांनो, सेगमेंटमध्ये फर्स्ट जर पाहिलं तर या गाडीमध्ये तुम्हाला ऑल फोर व्हील जे आहे ते डिस्क ब्रेक भेटतात. म्हणजे इथे सुद्धा डिस्क ब्रेकचा यूज झाला आहे, मागच्या साईडला सुद्धा डिस्क ब्रेकचा यूज झालेला आहे. त्यामुळे जो ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे ना गाडीचा तो देखील एकदम जबरदस्त आहे. ORVM जर पाहिले बाहेरचे तर ते सुद्धा जे आहे ते बॉडी कलरमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर साईडचे हँडल पाहिले, डोर हँडल, ते सुद्धा बॉडी कलरमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि हा जर ग्लास एरिया पाहिला ना, ग्लास एरियासुद्धा चांगला मोठा आहे. वरती कुठल्याही रूफ रेल्स वगैरे जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे. इथे जर पाहिलं तर इथे ब्लॅक असं जे फिनिशिंग आहे ते देण्यात आलेलं आहे. सो हे सुद्धा एक चांगलं दिसतं. बाकी गाडीचा फ्युल टँक जर पाहिला तुम्ही, 42 लिटरचा फ्युल टँक जो आहे तो गाडीमध्ये आहे, पेट्रोलमध्ये आहे ही गाडी. बाकी मागच्या साईडचे जर तुम्ही व्हील्स पाहिलं ते सुद्धा स्टीलमध्ये आहे. मागच्या साईडला सुद्धा डिस्क ब्रेकचा जो यूज आहे तो झालेला आहे. सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना, फक्त महिंद्रा Xuv300 W हीच गाडी आहे जी की मागच्या साईडला सुद्धा डिस्क ब्रेक देते. बाकी सर्व गाड्या ज्या आहेत ते ड्रम ब्रेक देतात. इथे जर पाहिलं तर खाली ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा गाडीचा 180 mm आहे. आणि तुम्ही रोडवरतीसुद्धा, म्हणजे टायर साईज मोठे असल्यामुळे ना, गाडी कुठलाही प्रॉब्लेम आहे खराब रोडवरतीसुद्धा तुम्ही जे आहे ते गाडी चांगल्या प्रकारे जे आहे ते चालू शकता. ब्लॅक क्लॅडिंग आहे मित्रांनो, ही जे व्हील्स आहे त्याला कव्हर करते. सो SUV जो लुक आहे तो गाडीला देण्यात आला. मित्रांनो, ही आहे गाडीची रिअर साईड. आणि टेल लॅम्प जर पाहिले ना तुम्ही, हा पूर्ण LED सेटअप आहे आणि चांगला दिसतो. बेस वेरियंटमध्ये सुद्धा LED जे आहे ते टेल लॅम्प देण्यात आलेला आहे. सो ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही इथे महिंद्राचा लोगो पाहू शकता. बाकी ग्लास एरिया पाहिला तो देखील चांगला मोठा आहे. इथे जर पाहिलं तर ही टेल लॅम्प आहे. Xuv300 W बॅजिंग आहे तुम्ही इथे पाहू शकता. आणि मागच्या साईडला जर पाहिलं तर इथे जे 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. आणि मागचं जे डिझाईन आहे बंपरचं पूर्ण ब्लॅकमध्ये देण्यात आलेलं आहे. सो हे सुद्धा एक चांगलं जे डिझाईन आहे देण्यात आलेलं आहे. आणि गाडीचा जर बूट स्पेस पाहिला तर बूट हा गाडीचा कमी आहे. सेगमेंटमध्ये सर्वात कमी बूटची जी गाडी आहे ती महिंद्रा Xuv300 W आहे. तर आपण गाडीचा जो बूट आहे आधी ओपन करून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. इथे एक रिक्वेस्ट सेन्सर जो आहे तो देण्यात आलेला आहे. सो तुम्ही प्रेस करून जो आहे तो बूट ओपन करू शकता. 257 लिटरचा फक्त गाडीला जो आहे तो बूट स्पेस देण्यात आलेला आहे. सो बूट कमी आहे, बट तुम्ही जर दोनच व्यक्ती जर ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्ही हे जे सीट आहेत हे 60-40 रेशोने जे आहे ते खाली पाडू देखील शकता. आणि जो स्पेस आहे तो देखील बऱ्यापैकी जो मोठा स्पेस आहे तुम्ही तुमच्या यूज करण्यासाठी जो आहे तो हा जो बूट स्पेस आहे तो तुम्ही वापरू शकता.
आणि मागच्या साईडला कुठलंही जे पार्शल ट्रे आहे तो देण्यात आलेला नाही आहे. तुम्ही आफ्टर मार्केट ॲक्सेसरी जे आहे ते शोरूममधून सुद्धा घेऊ शकता. आणि स्पेअर व्हील जर पाहिलं तिथे तुम्हाला स्पेअर व्हीलसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण गाडीचं इंटेरियर एकदा पाहून घेऊया. इंटेरियरच्या आधी गाडीचा टर्निंग रेडियस जर पाहिला ना तो 5.3 मीटरचा आहे. हा जो टर्निंग रेडियस आहे जेवढा कमी असतो तेवढा चांगला असतो, कारण की गाडी जी आहे ते कमी सर्कलमध्ये जी आहे ते चांगल्या प्रकारे वळू शकते. तर मित्रांनो, हे गाडीचं सेकंड रो सीट आपण ते एकदा चेक करून घेऊया. इथे जर पाहिलं तुम्ही, इथनं तुम्ही जे आहे ते चाईल्ड लॉक, म्हणजे तुम्हाला जर मागचा डोअर आतल्या साईडने लॉक करायचा असेल तर तुम्ही इथनं करू शकता. सो इथे पाहिलं एक लिटरची बॉटल ठेवू शकता. पॉवर विंडोचं बटन तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे, म्हणजे रिअर सीटलासुद्धा बेस विंडोमध्ये तुम्हाला पॉवर विंडो जे आहे ते मिळून जातात. बाकी इथनं जे आहे ते तुम्ही डोअर लॉक जे अनलॉक आहे करू शकता. सो इथे जर पाहिलं तर स्पेस जर पाहिलं ना या सीटचा खूप चांगला आहे. आता ही गाडी न्यूच आहे त्यामुळे प्लास्टिक कवर जे आहे ते लागलेलं आहे. खालचा जर फ्लोअर पाहिला तुम्ही तर इथला मधला जो फ्लोअर आहे तोसुद्धा जो बऱ्यापैकी जो फ्लॅट आहे थोडासा वर आलेला आहे, म्हणजे जर पाहिलं तर एवढा जो वर आलेला आहे, त्यामुळे जो तिसरा व्यक्ती इथे बसणार आहे ना त्यालासुद्धा जो व्यवस्थित जो आहे तो बसू शकतो. आणि सीट कम्फर्ट जर पाहिलं ना, सीट कम्फर्ट चांगला आहे गाडीचा, म्हणजे तीन व्यक्ती जे आहे त्या बसू शकतात इथे. एक ॲव्हरेज इंडियन साईजच्या ज्या व्यक्ती त्या बसू शकतात. बाकी सीट जर पाहिलं तुम्ही तर फॅब्रिक जे मटेरियल आहे, ब्लॅक जे फॅब्रिक मटेरियल ते यूज झालेलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि मागे तुम्हाला जे सीट बेल्ट आहे ते सुद्धा डेडिकेटेड सीट बेल्ट इथे जर पाहिलं तर देण्यात आलेलं आहे. सो जर पाहिलं तर गाडी इथे वरती जर पाहिलं तर जो लॅम्प आहे तोसुद्धा इथे देण्यात आलेला आहे. सो हे सुद्धा एक चांगलं आहे. इथे वरती हँडलसुद्धा देण्यात आलेलं आहे आणि इथे हुकसुद्धा आहे. सो कोट वगैरे जो असेल तुमचा तो देखील तुम्ही इथे लावू शकता. ह्या साईडलासुद्धा देण्यात आलेलं आहे. आणि बेस वेरियंटमध्ये सुद्धा तुम्हाला हे जे सीट बेल्ट आहे पुढच्या साईडचे, हे तुम्हाला हाईट ॲडजस्टेबलचा सुद्धा ऑप्शन आहे तो मिळून जातो. सो हे सुद्धा फीचर आहे ना खूप चांगलं आहे, जे की तुम्ही बेस्ट पोझिशन जे आहे ते तुम्ही सीटवरती बसून करू शकता. आणि जे पुढचे जर हेडरेस्ट पाहिलं तुम्ही, हे जे हेडरेस्ट आहे हे सुद्धा ॲडजस्टेबल आहेत. सो मागच्या साईडचं जर पाहिलं तर मागच्या साईडचे सुद्धा जे हेडरेस्ट आहे ते हेडरेस्टच नाही आहे गाडीला, मागच्या साईडला हेडरेस्ट दिलेलं नाही आहे, त्यामुळे पुढच्या साईडचे दोन हेडरेस्ट जे आहे ते ॲडजस्टेबल आहेत. तर मित्रांनो, आपण गाडीचं इंटिरियर ते चेक करूया. आणि मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं ना डोअरमध्ये जे वजन आहे ना, म्हणजे तुम्ही लावताना जर पाहिलं हा जो साऊंड आहे ना हा सुद्धा आहे ना एक फील करून देतो की गाडीची जी बिल्ट क्वालिटी आहे ना ती स्ट्रॉंग आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला जो आहे तो हा आवाज ऐकवतो, एकदम स्ट्रॉंग आवाज आहे. सो इथनं जर पाहिलं तर तुम्ही जो गाडी आहे ते लॉक अनलॉक तुम्हाला इथनंच करायची आहे, कारण की आफ्टर मार्केट तुम्ही बसू पण शकता. बाकी इथे जर पाहिलं तर पॉवर विंडोचे बटन देण्यात आलेलं आहे. ड्रायव्हर साईड तुम्ही फक्त ॲटो डाऊन करू शकता. इथे जर पाहिलं तर बाहेरचे जे ओआरयूएम आहे ते तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता. फोर पॉवर विंडो, म्हणजे सर्व पॉवर विंडो जे आहे ते तुम्हाला देण्यात आले आहे, पुढेसुद्धा मागेसुद्धा. इथे तुम्ही थोडीशी जागा देण्यात आलेली आहे. इथे जर पाहिलं तर दोन जागा देण्यात आलेली आहे. सो इथे एक लिटरची बॉटल ठेवू शकता, इथे छोटी बॉटल ठेवू शकता, इथे तुम्हाला जे आहे फाईल फोल्डर वगैरे जे आहे ते असतील तुम्ही ठेवू शकता. बाकी इथे जर पाहिलं तर ड्रायव्हर सीट जे आहे ते कम्फर्ट जर पाहिलं, फॅब्रिक जे मटेरियल आहे ते इथे यूज झालेलं आहे. आणि कुठलंही सीट हाईट ॲडजस्टेबलचा ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे, बेस व्हेरियंट आहे. तर मित्रांनो, हे आहे गाडीचं इंटिरियर. इथे जर पाहिलं तर कुठलंही टचस्क्रीन वगैरे नाही आहे, कुठलंही म्युझिक सिस्टीम नाही आहे, नॉर्मल जो एसी आहे तो देण्यात आलेला आहे. आपण ह्या साईडने सुरुवात करूया. इथे जर पाहिलं तर हेडलॅम्पचे जे लेवल आहे तुम्ही इथनं सेट करू शकता. हे जर बटन पाहिलं तुम्ही तर हे जे आहे ते मायक्रो हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे. बेसिकली काय आहे, ज्यावेळी तुम्ही सिग्नलवरती थांबता त्यावेळेस जर तुम्ही गाडी न्यूट्रल केली तर गाडी जी आहे ती ॲटोमॅटिक बंद होते. आणि ज्यावेळी तुम्ही क्लच प्रेस करता त्यावेळेस ॲटोमॅटिकली जी आहे ती गाडी स्टार्ट होते, त्यामुळे फ्युल सेव्हसुद्धा होतो. सो हे सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. बाकी स्टेअरिंग व्हील जर पाहिलं त्याच्यावरती कुठलेही कंट्रोल नाही. गाडीमध्ये सेफ्टी फीचर जर पाहिले तर ड्युअल एअरबॅग ABS ABD जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि गाडी 5-star सेफ्टी रेटिंग आहे गाडीला ग्लोबल इन सेफीचं, त्यामुळे कुठलाही डाऊट नाही. बाकी इथे जर पाहिलं तर हेडलॅम्पचे जे कंट्रोल आहे ते देण्यात आलेले आहे. त्यानंतर इंडिकेटरचे कंट्रोल याच्यावरतीच आहे. आणि वायपरचे कंट्रोल जर तुम्ही पाहिलं तर वायपरचे कंट्रोल इथे देण्यात आलेले आहे. बाकी इथे जर पाहिलं तर डॅशबोर्डवरती हार्ड जे प्लास्टिक आहे ते यूज झालेलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. जर प्लास्टिक मटेरियल पाहिलं नाही चांगलं एक फील आहे करून देतं. बाकी वरचा ओव्हरऑल जर पाहिलं तुम्ही तर मॅन्युअली जो आहे तो ॲडजस्ट करायचा आहे. ह्या साईडला जर पाहिलं तर इथे जे आहे ते जागा देण्यात आलेली आहे. आणि ग्लब बॉक्स पाहिलं तुम्ही तर ग्लब बॉक्ससुद्धा ठीकठाक मोठा आहे, आतमध्ये डीप आहे भरपूर. कूल्ड ग्लब बॉक्स नाही आहे बट डीप आहे, त्यामुळे जर पाहिलं तर आतल्या साईडलासुद्धा भरपूर जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे. AC जर पाहिलं तुम्ही तर ACसुद्धा या ठिकाणी जो आहे तो तुम्हाला ॲडजस्ट करायचा आहे. आणि मॅन्युअलीच AC आहे देण्यात आलेलं आहे. इथनं तुम्ही टेम्परेचर जे आहे ते अपडाऊन करू शकता. आणि इथे जर पाहिलं तर मोड देण्यात आलेलं आहे. इथलं कंट्रोल जे आहे ते इथे आहे. तुम्ही जर पाहिलं तर नॉर्मल, त्यानंतर जो स्पोर्ट मोड आहे तो ॲक्टिवेट होतो, त्यानंतर
जो दुसरा मोड आहे कम्फर्ट मोड हा देण्यात आलेला आहे. बेसिकली जर पाहिलं हे स्टेअरिंगचे मोड आहेत जे की Xuv300W4 जे आहे ते स्टेअरिंगसुद्धा तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार जे आहे ते इथनं ॲडजस्ट करू शकता. बाकी हॅझर्ड लाईटचं बटन इथे देण्यात आलेलं आहे आणि हे ट्रिप आणि सेट जे की तुम्ही MID वरती जे आहे ते इथे पाहू शकता. सो कंट्रोल देखील करू शकता. गाडीचा गिअरबॉक्स जर पाहिला तर हा 6-speed आहे आणि एक रिवर्स आहे. सो सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर पेट्रोल इंजिनमध्ये 6-speed देण्यात आलेलं आहे आणि हे इंजिनसुद्धा परफॉर्मन्सच्या बाबतीत खूप जबरदस्त आहे. इथे 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे तो देण्यात आलेला आहे आणि इथे जर पाहिलं इथेसुद्धा नॉर्मल जी जागा आहे थोडीशी जागा देण्यात आली जे की तुम्ही तुमचं मोबाईल वगैरे ठेवू शकता. इथे जर पाहिलं तर इथेसुद्धा जागा आहे, कप फोल्डर आहे बेसिकली. सो तोसुद्धा यूज करू शकता. हँडब्रेक जर पाहिला इथेसुद्धा क्रोमचा वर्क जो आहे तो झालेला आहे आणि हे जे सीट आहे तुम्ही सीट बेल्ट हे तुम्ही तुमच्या हाईटनुसार ॲडजस्ट देखील करू शकता वर खाली. सो हेसुद्धा फीचर जे आहे ते चांगलं देण्यात आलेलं आहे. सो गाडी जर पाहिली तुम्ही तर बेस व्हेरियंटसुद्धा खूप चांगला आहे आणि सेफ आहे. बेसिकली जर ही गाडी पाहिली तुम्ही तर सेफ आहे आणि सीटिंग कम्फर्ट जर पाहिला ना सीटिंग कम्फर्टसुद्धा चांगला आहे. म्हणजे पुढचा जर सीट पाहिलं तुम्ही तर लेग रूम थाई सपोर्ट पाहिला तो देखील चांगला आहे आणि एक बेस्ट जी पोझिशन आहे तुम्ही ड्रायव्हिंग पोझिशन तुम्ही इथनं सेट करू शकता. तर मित्रांनो कसा वाटला रिव्ह्यू महिंद्रा Xuv300 W4 जी की भारतातली सर्वात सुरक्षित कार आहे? तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला 2-wheeler घ्यायची आहे 4-wheeler घ्यायची आहे तर विशाल विधाटे ऑफिशियल असा आपला इंस्टाग्राम ID, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहू शकता. तुमचे प्रश्न जे आहे ते विचारू शकता आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या गाडीवरती पाहिजे हे सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.